परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे नुकतीच ऊस सोयाबीन व कापूस परिषद पार पडली. परिषदेमध्ये स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी व किशोर ढगे पाटील यांनी मार्गदर्शन केले. परिषदेमध्ये मार्गदर्शन करताना राजू शेट्टी यांनी केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणावर टीका करून केंद्र शासनाचे आयात निर्यात धोरण शेतकऱ्यांच्या ऊस सोयाबीन व कापूस या पिकांचे भाव पाडण्यास कारणीभूत आहे असा आरोप केला आहे. आणि जर का 4,200 रुपयाचा जर का आपण तो सोयाबीन विकला तर 1,583 रुपये आपण त्याच्यामध्ये तोट्यात जातो. म्हणजे सोयाबीन पिकून सुद्धा एका क्विंटल पाठीमागे आपण किती तोट्यात गेलो, 1,583 रुपये. म्हणजे हे आपलं कसं झालं, सौका सात करणार बाप का नाम चलना, 100 रुपये खर्च करून 60 रुपये परत मिळवायचा असा सोयाबीनचा आपला सगळा धंदा झालेला. पण आपण जरी तोट्यात गेलो तर सरकार तोट्यात जात नाही, कारण आपल्या सोयाबीन पासून तयार झालेल्या तेलावर ते जीएसटीचा आकारणी करतात. आपल्या सोयाबीन पासून तयार होणाऱ्या पेंडेवर ते जीएसटीचा आकारणी करतात. आपण सोयाबीनला लागणारे जे काही वेगवेगळी साधनं आहेत, कीटकनाशक असेल, बियाणं असेल, खत असेल, या सगळ्यावर जीएसटीचा आकारणी करतात. त्यामुळं जेव्हा तुम्ही 1 क्विंटल सोयाबीन पिकवता त्यावेळी काही न करता सरकार तुम्ही तोट्यात 1,500 रुपये जा, पण सरकार मात्र 618 रुपये क्विंटल पाठीमागे फायद्यात असत. सरकारला फायदा आहेच का, तर कराच्या रूपात जे लोक म्हणतात की शेतकऱ्याला कसला कर नाही, त्यांना विचारा हे पैसे मग कुठे जातात. सगळ्यात जास्त कराचा बोजा कोणावर पडत असेल तर तो शेतकऱ्यावर पडतो. सगळ्यात जास्त जीएसटीचा बोजा कोणावर पडत असेल तर तो शेतकऱ्यावर पडतो. जीएसटी व्यापाऱ्यांना जर का एखादा माल खरेदी केला आणि पुढे विकला तर माल खरेदी करताना तो जीएसटी भरतो आणि विकत असताना पुन्हा खरेदी करणाऱ्याकडनं तो खरेदी जीएसटी लावूनच पैसे घेतो. त्याच्या वाट्याला फक्त 2-3% जीएसटी येतो. एखादा कारखानदार एखादा नवीन काहीतरी त्याचा प्रोडक्ट करायचा असेल तर त्यासाठी लागणारा कच्चा माल जेव्हा खरेदी करतो तेव्हा त्याच्यातनं त्या कच्च्या मालातनं नवीन उत्पादन करतो, नवीन प्रोडक्ट करतो आणि पुन्हा ज्यावेळी तो मार्केटमध्ये विकतो म्हणजे कच्च्या मालावर जीएसटी भरतो आणि विकताना पुन्हा समोरच्याकडून जीएसटी खरेदी करतो, वसूल करतो, त्याच्याही वाट्याला 2-3% जीएसटी येतो. पण शेतकरी ज्या ज्या वेळी शेती करण्यासाठी ज्या ज्या वस्तू खरेदी करतो त्या सगळ्या वस्तूवर जीएसटी भरतो. अगदी असून जरी खरेदी केला तरी व्यापारी त्याच्यावर जीएसटी लावतो. खत घेतला त्याच्यावर जीएसटी, कीटकनाशक तणनाशक घेतला त्याच्यावर जीएसटी, पाणी घेतला त्याच्यावर जीएसटी, औषध फवारणारा पंप घेतला त्याच्यावर जीएसटी, खुरपं घेतलं त्याच्यावर जीएसटी, कुदळ घेतली त्याच्यावर जीएसटी, नांगर घेतला त्याच्यावर जीएसटी, एखाद्या परदेशी बनावटीचा पॉवर टेलर घेतला तर त्याच्यावर तर 28% जीएसटी. सगळं जीएसटी तुम्ही म्हणायचं. कोणाला पाटी घेतली जीएसटी, पेन्सिल घेतली जीएसटी, स्कूटर घेतला जीएसटी, ज्या ज्या वस्तू बाजारात तू खरेदी करतात त्या सगळ्यावर जीएसटी. पण तुम्ही जे उत्पादन करताय त्या सोयाबीन विकायला गेला तर त्याला जीएसटी नाही. म्हणजे भरलेला जीएसटी कोणाच्या खात्यावर गेला, सगळा तुमचा तुम्हालाच तुमच्या वाट्याला आला. तुम्ही ऊस पिकवला ऊसावर जीएसटी, साखरेवर जीएसटी गेला तर तो कारखान्यात जातो आणि कारखान्याला जीएसटी जात नाही तर कारखाना वसूल करतो, म्हणजे सरकार वसूल करत. तुमच्या भाजीपाल्याला नाही, तुमच्या ज्वारीला नाही, तुमच्या डाळीला नाही, कशा कशाला जीएसटी नाही. त्यामुळे 12%, 18% आणि पॉवर ट्रेलरचा 28% भरलेला जीएसटी सगळ्याच्या सगळ्या तुमच्या वाट्याला येतो. म्हणजे मग शेतकऱ्याला कर नाही असं म्हणणाऱ्यांना हा सगळा हिशेब घेऊन यामुळं
या चौकामध्ये देशाच्या अर्थमंत्र्यांना यावं आणि सांगावं की या गावाचं नाव ताडकळस. ताडकळस गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी जीएसटीच्या माध्यमातून सरकारला किती पैसे दिले त्याचा हिशेब घेऊन या. मी आणतो सगळा हिशेब आणि त्या बदल्यामध्ये केंद्र सरकारला राज्य सरकारला या गावाला किती पैसे दिले त्याचाही हिशेब घेऊन द्या. कुठं जाऊ द्या माझा हिशेब. कुठंतरी एखादा रस्ता केला काय तुमच्यासाठी विकास कामासाठी आम्ही एवढा पैसे दिला. कुठं काहीतरी शाळेला शाळा बांधून शाळेची खोली बांधून दिली मोठमोठे बॅनर लावताय. अरे पण आमच्या गावातून तुम्हाला कराच्या रूपातन पैसा किती गेला एकदा तरी हिशेब करून सांगा. आणि हा हिशेब केल्यानंतर तुमचे डोळे फिरल्याशिवाय राहणार.